सर्व उपस्थित नागपुरातील पत्रकार बांधवांचं भगिनींचं इथे मनपूर्वक मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने मागील 10 वर्षांमध्ये न भूतो न भविष्यती असा विकास नागपूर शहराचा व नागपूर जिल्ह्याचा होतानी आपण पाहिला. नक्कीच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो विकासाची घोडदौड नागपूर पाहत आहे, मेट्रो असतील, रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि या सर्व संदर्भामध्ये नागपूर या राज्यातलंच नव्हे तर देशातलं एक नंबरचं शहर नक्कीच होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगतीकडे नागपूर आणि नागपूरकर जात असताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मिटिंगमधून कळली आणि जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 3 इन्व्हेस्टमेंट हे नागपूरला येत आहेत. JSW लिथियम बॅटरीचा कारखाना, लिथियम बॅटरी म्हणजे तुमच्या आमच्या हातामध्ये असलेला मोबाईल त्याच्यामधली बॅटरी, आपल्या इलेक्ट्रिक 2-व्हीलर 4-व्हीलरमधली बॅटरी म्हणजे लिथियम बॅटरी. अशी येणाऱ्या संपूर्ण नवीन जगतामध्ये लिथियम बॅटरीचं महत्त्व त्या निमित्ताने आपल्याला अधोरेखित होतं आहे. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना सन्मान्य देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी आज नागपूरला येत आहोत. त्याचसोबत सोलर फिल्म किंवा पॅनल मॅन्युफॅक्चरिंग असेल, हायड्रोजन मॅन्युफॅक्चरिंग, एक कटिंग एज नवीन टेक्नॉलॉजी, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये जे गडकरी साहेब आपल्याला हरवेज सांगतात त्या हायड्रोजनचा मॅन्युफॅक्चरिंग आणि एक मध्यार्थ निर्मितीचा कारखाना, असं सर्व मिळून 35,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून नागपूर शहरातील व ग्रामीण युवकांना युवतींना मोठा रोजगाराचा एक आधार नक्की सन्माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळत आहे. शहराच्या विकासाच्या सोबतच ग्रामीण भागामध्ये देखील अतिशय मोठ्या जलद गतीने मागील काळामध्ये आपण विकास पाहिला. आज आता आपल्याला माहिती आहे का जिल्हा नियोजन समितीची जी तरतूद आहे ती 904 कोटी रुपये, जी की पहिल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये अतिशय तोकडी होती, 250 कोटीपासून सुरू होत या वर्षीची तरतूद ही 904 कोटी रुपये आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण व्यवस्था, ग्रामीण नागरी सुविधा, ग्रामीण जनजीवन सुविधा ह्या अजून जास्ती चांगल्या करण्याच्या दृष्टीने नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होत आहेत. ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा पगार वाढलेला आपण सर्वांनी पाहिला. आता महिन्याभरापूर्वीचा निकाल आहे, अंगणवाडी सेविकेचा पगार वाढलेला आहे, 10,000 पर्यंत तो गेला आहे. पोलीस पाटील जे प्रत्येक गावामध्ये काम करतात त्यांना देखील अतिशय मोठी त्यानिमित्ताने भरीव अशी पगारामध्ये वाढ ही सन्माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की झालेली आपल्याला पाहायला मिळते. संजय गांधी निराधार योजनेचा देखील 1500 रुपयेपर्यंतचा निर्णय हा अतिशय खऱ्या अर्थाने एक महिला चा दौड होता, 1000 रुपयावर कित्येक दशकांपासून ती मदत थांबलेली होती, ती आता 1500 रुपये झाली आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये विशेष करून अतिशय आनंदाचा क्षण आज नक्कीच आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये, महिलांना 3 गॅसचे सिलेंडर मोफत, महिलांना प्रसूतीकरता मोफत रुग्णसेविका, त्यानिमित्ताने आपण पाहतो की महिलांसाठी कर्करोग, स्तनाचा कर्करोग असेल, गर्भाशयाचा कर्करोग असेल याच्या उपकरणांसाठी भरीव अशी तरतूद ही नक्कीच मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील जे अडचणीत आले होते सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी त्यांना 10,000 रुपयेपर्यंतची मदत ही लवकरच GR निघाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते.
4,000 कोटी रुपये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विशेष करून विदर्भामध्ये असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वीज माफी व्हावी जाहीर करूनही मागच्या सरकारनी मागच्या ऊर्जा मंत्र्यांनी ती करू शकली नव्हती असा भूतोन भविष्यती थकीत वीजेचा त्यानिमित्ताने निर्णय आणि समोरच्या कार्यकाळामध्ये वीज बिल शेतकऱ्यांना माफ हा देखील अतिशय शेतकऱ्यांसाठी मोठा असा निर्णय झालेला आपण पाहत आहोत. या सर्व याच्यामध्ये युवकांसाठी ज्यांना कौशल्य घ्यायचं असेल त्यांची ॲप्रेंटिशिप असेल तर त्यांना 6,000, 8,000, 10,000 असं जे मिळणार आहे या सर्वांची भरीव तरतूद नागपूर जिल्ह्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. विविध ज्या योजना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या आहे त्याला प्राधान्यक्रम हे नागपूर जिल्हा नक्कीच राहिलेला आहे आणि म्हणून नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांकरता उपकेंद्रांकरता त्याच्या दुरुस्तीकरता किंबहुना शाळेच्या बांधकामाकरता कंपाऊंड वॉल बांधकामाकरता त्याच्या शाळांच्या जर जीर्ण झालेल्या शाळा खोल्या असतील त्यांच्या रिडेव्हलपमेंट करता देखील फार मोठा निधी त्याची आकडेवारी आम्ही तुम्हाला आमचे जिल्हा परिषदचे गटनेते विरोधी पक्षनेते आतिश उमरे आणि माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहरभाऊ कुंभारे देतील. पण ह्या सर्व संदर्भामध्ये आपल्याला सांगताना आनंद होतो की आधुनिकीकरणाकडे राज्य जात असताना प्रत्येक आशा वर्करला प्रत्येक ग्रामसेवकाला टॅब आणि त्यानिमित्ताने मोबाईलचं वाटप आज राज्यात चालू आहे. उद्या देखील नागपुरातील सर्व आशा वर्कर्सला आणि ग्रामसेवकांना त्यानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देत आहेत. आज जिल्हा परिषदेच्या विविध हे देणारे बाबा कागद कुठं आहे विविध योजनांसाठी जे तरतूद आहे त्यामध्ये काय काय. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 22 वर्षापूर्वी झालेला घोटाळा त्यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे 200 कोटी रुपये 22 वर्षापासून अटकलेले आहे. ते व्याजासकट आज किती झाले असते 22 वर्षानंतर तुम्ही सगळे सुजाण जण आहे. 5 वर्षात नाही 6 वर्षात जरी दुप्पट झाली असती रक्कम तर आज 22 वर्षानंतर ते किती झाले असते आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागाचे किती 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 कामं होऊ शकले असते अशा या सुनील केदाराला ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे 5 वर्षाची शिक्षा दिली आहे त्याच्या भ्रष्टाचारामुळे नागपूर जिल्हा परिषद अडचणीत त्यानिमित्ताने आणण्याचं काम त्यांनी केलं. 200 कोटी रुपये हे कागद हे बँकेचे तेव्हापासून थकीत आहे. त्या व्यतिरिक्त 700 पेक्षा जास्ती ग्रामपंचायतीचे कोणाचे 10 लाख कोणाचे 12 लाख कोणाचे 5 लाख हे देखील 22 वर्षापासून अडकून आहे त्याचा देखील आम्ही कागद तुम्हाला देतो. या व्यतिरिक्त पंचायत समितीमधले पण जे पैसे आहे ते देखील आपल्याला अटकलेले जिल्हा सहकारी बँकेमध्ये दिसतात. आणि आज आपण पाहतो की गरज नसताना अडचण असताना नागपूर जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये निधी अखर्चित ठेवला. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेस फंड जिल्हा परिषद सदस्यांना कामाकरता मिळावा भ्रष्टाचाराकरता मिळावा म्हणून त्यांचे कित्येक कोटी रुपये हे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत पण ते आरोग्य सेवेसाठी शिक्षणासाठी खर्च करत नाही आहेत हा देखील त्या मातला उद्देश आहे. महायुतीचं सरकार असताना मी काटोल विधानसभेचा आमदार असताना आणि सोबतच मल्लिकार्जुन रेड्डी रामटेकचे आमदार असताना आरोग्य केंद्र आम्ही भोरगडला झिलप्याला मी आणि त्यानिमित्ताने रेड्डी साहेबांनी घाट पेंढरीसारख्या आदिवासी दुर्गम भागात चालू केले त्यासाठी निधी उपलब्ध झाला. मधल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये तो काम पूर्ण होऊ शकलं नाही परत महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याची कामं झाली आहेत. उद्या त्याची उद्घाटन सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आहे. त्यासाठी लागणारी पदभरती
आणि त्याचा जीआर हा आज नाही कित्येक वर्षापूर्वी निघालेला आहे, तो देखील आम्हाला मोबाईल आपल्याला सगळ्यांना ईमेलवर आम्ही पाठवण्याची तरतूद करू। पण ह्या सर्व याच्यामध्ये सातत्याने जिल्ह्याच्या विकासासाठी आंगकाठी आणण्याचं काम हे नागपूर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि त्यांचे महाभ्रष्टाचारी नेते सुनील केदार करत आहे, हा आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये आम्ही आरोप करतो आहे। कालच त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन 45 कोटी रुपये निधी जो राज्य सरकारनी जनसुविधा व नागरी सुविधाकरता दिला होता त्याच्यावर स्टे आणलेला आहे। ह्या पद्धतीची ग्रामीण जनतेकडे अनास्था असणारी नागपूर जिल्हा परिषद जिथे स्वतःच्या गावाच्या पलीकडे तत्कालीन सावनेरच्या आमदारांना काही दिसत नाही, त्यांनी आपलं ग्रामीण रुग्णालय तिथे बांधून सरकारने तयार केलं, पण जिल्हा परिषदेच्या कडून साधे पदभरतीचा प्रस्ताव देखील आजपर्यंत जमा राज्य सरकारकडे केलेला नाही। अशी ग्रामीण संपूर्ण व्यवस्था जर्जर करणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेच्या आम्ही त्यानिमित्ताने धिक्कार करतो आणि या सर्व संदर्भामध्ये अजून जास्ती तपशीलवार माहिती आमचे विरोधी पक्षनेते आतिशजी उमरे आपल्याला देतील। सर्व पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित माजी आमदार सन्माननीय आशिषभाऊ देशमुख या ठिकाणी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे मनोहरभाऊ मरेजी उपस्थित सर्व सदीभाऊ उपस्थित सर्व आमचे जिल्हा परिषदचे पदाधिकारी आत्ताच सविस्तर अशी माहिती सन्माननीय आशिषभाऊ यांनी आपल्याला दिली। गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारचं वारं आपल्या सर्व पत्रकार बंधूंना दिसत असेल, परंतु त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधू यांना माहिती असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम मी शिंदे सरकारचं महायुती सरकारचं आदरणीय पालकमंत्री देवेंद्र भाऊचं मनापासून अभिनंदन करतो। आमच्या नागपूर जिल्ह्याकरता शेतकऱ्याच्या 15 रस्त्याकरिता त्यांनी 86 कोटी रुपये मंजूर केले आहेत, कामं देखील 86 कोटी रुपयाचे लगातार सुरू आहे। त्यानंतर आताच उद्याचा जो कार्यक्रम आशिषभाऊंनी सांगितला लॅपटॉप वाटप, आज आरोग्याची जी दशा ग्रामीण भागामध्ये आहे त्या आरोग्याच्या दशामध्ये आज इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना काम करणं सोपं जावं त्या उद्देशातून मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला आहे। दुसरा निर्णय, अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये स्वरूपात त्याचा पगार वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर आशा वर्कर यांना 13,500 अशा स्वरूपात मानधन देऊन त्यांचं देखील मनोबल या सरकारने वाढवलेलं आहे। त्यानंतर पोलीस पाटील याचकरिता अगोदर 7,000 4,000 असा पेमेंट होता, आता 15,000 गावातल्या पोलीस पाटलांना सुद्धा या सरकारच्या वतीने पगार वाढव करण्यात आलेलं आहे। सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय पुन्हा दुसरा असा आहे, ज्या बांधकाम कामगारांचं जे 5,000 7,000 त्यांना पेटी या माध्यमातून सरकार मदत करत होतं त्यांच्यासाठी पूर्ण तालुक्यामध्ये 13 सेंटर उभारण्याचं काम या सरकारने नुकतंच त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। हे सर्व कामं करत असताना जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष मुक्ता कोकोळडे यांनी प्रेसच्या माध्यमातून काही परवाच्या पेजच्या माध्यमामध्ये 180 कोटी रुपये सरकारला द्या अशी मागणी केली। इकडे 15 रस्त्यासाठी 86 कोटी आम्ही दिले, ह्या मागणी करत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे। 208 कोटी फक्त जिल्हा परिषदमध्ये फिक्स करून टाकलेले आहे, ते फिक्स कशासाठी ठेवलेले आहे, स्वतःच्या सोयीसाठी ठेवले आहे, त्याचं व्याज खाण्याकरता ठेवला आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याकरता ठेवला आहे, हे देखील उत्तर येत्या काळात आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये नक्की त्यांना विचारू। हा देखील एक मोठा विषय आपल्या पत्रकार बंधूंना लक्षात ठेवावा। दुसरीकडे उद्या ज्या इमारतीचं उद्घाटनसुद्धा देवेंद्र भाऊच्या माध्यमातून आहे त्याचा देखील विरोध या मुक्ताताई कुकोडे यांनी प्रेसच्या माध्यमातून केलेला आहे। मला एकच गोष्ट सांगायचं वाटते की पूर्ण इमारतीमध्ये 20 करोड रुपये साधारणतः जिल्ह्यामध्ये मंजूर केला आहे, त्याच्यामध्ये कचोरी सावंगा 6 कोटी, मकर तोकडा 6 कोटी, त्यामध्ये उपकेंद्रामध्ये
नालवाडी सावनेर 1.75, उपकेंद्र लोहारसिंगा नरखेड 1.75, असे टोटल 64 कोटी रुपये उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्यकरता आमच्या सरकारने मंजूर केलेले आहेत आणि ती कामं देखील पूर्ण झाली आहे. इमारतीसुद्धा सुंदर आज पहिलीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे आरोग्य केंद्र आपल्याला दिसायचे आज मोठ्या मोठ्या इमारती किती टोटल 99 कोटी अशा स्वरूपामध्ये निधी देण्यात आलेला आहे. तरी पण इकडे चांगले कामं करायचे आणि त्याचा विरोध मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायचा, कुठेतरी पालकमंत्र्याला बदनाम करण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातत्याने प्रेसच्या माध्यम प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथले पदाधिकारी अध्यक्ष हे करत आहेत. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की या जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मागेच महिला बालकल्याणचा भ्रष्टाचार आपल्या समोर आलेला आहे, त्यामध्ये 13 लोकांवरती कारवाई सुद्धा झाली. त्याच्या पाठीमागे सुद्धा आमची वारंवार मागणी आहे की त्याच्या पाठीमागे अध्यक्षाचा सर्वात मोठा हात आहे, ती सुद्धा त्याची सुद्धा विभागीय चौकशी सरकारच्या माध्यमातून लावली आहे. निश्चित पद्धतीने त्यामध्ये कोणकोण लोक सामील आहेत. शिक्षण विभागामध्ये मोठे घोटाळे, आता नुकतंच शिक्षण विभागामध्ये एक आपल्याला आयुक्ताच्या माध्यमातून जिल्हा परिषदला सुद्धा चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या लेवलवरती खूप मोठा प्रश्न आहे, जिथे आशिषभाऊ नेतामसाहेब त्या ठिकाणी होते आणि नेतामसाहेब असताना ते मरण पावले. मरण पावल्याच्यानंतर सुद्धा खोटे ऑर्डर काढण्यात आले आहे आणि खोटे ऑर्डर काढताना एकही दिवस जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हा प्रश्न शिक्षण विभागात कधी मांडला नाही. मला तर वाटते त्या सर्व ऑर्डरच्या पाठीमागे या पदाधिकाऱ्याचे देखील कमिशनचा हात असला पाहिजे. ते देखील येत्या काळात समोर येईल. मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार आहे, शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार, बांधकामाचा भ्रष्टाचार, महिला बालकल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. इकडे भ्रष्टाचाराचं जाळं सुनील केदारांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी करीत आहे आणि इकडे देवेंद्र भवनी उद्या जो कार्यक्रम ठेवला त्याचा विरोध त्या ठिकाणी करत आहे. कुठेतरी इकडे विकासाची कामं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, तेच कुठेतरी त्यांच्या पोटामध्ये मला वाटतं दुखणं ते असावं, त्यामुळं ते विरोध करत आहेत. त्याचा देखील आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून इन्कार करतो आणि एक चांगलं विकासाचं जाळं जे देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून DPDC मोठ्या 900 कोटी रुपये निधी आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे मागच्या वेळेस जनसुविधा आणि नागरी सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींना जो निधी देण्यात आला आहे त्याच्यावर हायकोर्टामध्ये जाऊन स्टे आणण्याचं काम त्यांनी केलं, म्हणजे ग्रामीणमध्ये जी विकासाची कामं आहे ती कुठेतरी थांबावी आणि निवडणुकीमध्ये कुठेतरी त्यांना फायदा व्हावा हा एवढा राजकीय डाव ते लोक खेळत आहे, याकरिता आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे 22 वर्षापासून पैसे अटकले आहे त्याचा कागद आता येतो, तो देखील आम्ही तुम्हाला ईमेलवर पाठवतो. आपले काही प्रश्न असतील तर सांगावे. त्यापूर्वी उद्या 2 तारखेपासून बेमुदत असं ठिय्या आंदोलन, जवळपास जिल्ह्याचे 2 ते 2500 शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकेचे पीडित कुटुंबीय हे सावनेर येथे सुरू करतायत, त्यामध्ये आपण सर्वजणांनी सहभागी व्हावं. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी 30 तारखेला ह्या संदर्भामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सहकारी कायदाच्या 88 कलमानुअन्वये जी हिअरिंग ठेवली होती ती तडकाफडकी का रद्द केली ह्या सर्व संदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचं व खातेधारकांचं एक संशय त्यानिमित्ताने त्यांच्यावर नक्कीच आहे आणि ह्या सर्व संदर्भामध्ये तात्काळ 1444 कोटी रुपये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार व इतर गुन्हेगारांवरून वसुली करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बँकेच्या खातेदारांना 2 महिन्यात वाटप करावी ही आमची प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे. आपण अवश्य या आंदोलनाला यावं आणि जे पीडित शेतकरी आहे, नोकरदार पण त्याच्यामध्ये आहे, व्यापारी पण आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे, हक्काची बँक म्हणून कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँक कार्य करत असते. सर्व गावांमध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून 22 वर्षापासून पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं हे बंद झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून अवाजवी व्याजावर कर्ज घ्यावं लागत आहे. त्याच्यामुळे कित्येक आत्महत्या आपण जिल्ह्यामध्ये झालेल्या मागच्या काळात पाहिल्या. ह्या सर्व असंख्य अडचणीला समोर जात असताना
संपूर्ण आर्थिक कणा जिल्हा बँकेच्या भरोश्यावर कोणाही ग्रामीण जिल्ह्याचा असतो तो डळमळीत झाला आहे. अर्थव्यवस्था त्यामुळे कुठेतरी डबघाईस आलेली आहे. शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. ह्यासाठी न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवलं. त्यांना 5 वर्षाची शिक्षा त्यानिमित्ताने दिलेली आहे. त्यांच्याकडून वसुली व्हावं हा कायदा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करता इन्क्वायरी ऑफिसर जे एन पटेल साहेब त्यानिमित्ताने रिटायर्ड जस्टिस अपॉइंटेड आहे. पण वारंवार 22 वर्षापासून अशा 3 इन्क्वायऱ्या समोर करण्यामध्ये राजकीय दबाव वापरून सुनील केदार यशस्वी झाले. त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटलांवर त्यांचा दबाव आहे का हा प्रश्न आमच्या समोर आहे. एकट्या जिल्हा परिषदेत तुम्ही पाहिले की 200 कोटी रुपये अटकले. ते 200 कोटी रुपये 22 वर्षानंतर किती कोटी झाले असते. समजा ते FD तेव्हा ठेवले असते. कितीतरी कामं त्यानिमित्ताने जिल्ह्यात होऊ शकले असते. अशा प्रकारच्या कित्येक सहकारी संस्थांचे पैसे अटकले आहे. बँकांचे पैसे अटकले आहे. जनसामान्यांचे पैसे त्यानिमित्ताने अटकलेले नक्कीच आहे. याची देखील दखल आपल्या माध्यमातून जनचेतना होण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. काही कोणाला विचारायचं असेल जिल्हा परिषद मनोहरावजी कुंभारे साहेब 1-2 मिनिटं बोलतो. तू बोल काय विचारायचं. मी सांगतो ऐका ना. या सर्व संदर्भामध्ये बागडे कमिटीनी रिपोर्ट दिला. त्यांच्याकडे वसुली केली. त्या रिपोर्टच्या विरोधात तत्कालीन सहकार मंत्र्याकडून जे काँग्रेसचे हर्षद पाटील होते त्यांच्याकडून त्यांनी कॅन्सल करून घेतला. नवीन इन्क्वायरी खरबडेंची लागली ती देखील कॅन्सल करून घेतली. आता जे एन पटेल साहेबांसारखा अतिशय त्यानिमित्ताने स्ट्रिक्ट इन्क्वायरी ऑफिसर असल्यामुळे 1.5 वर्ष हिअरिंग झाल्यानंतर मधातच त्यांनी एक पत्र टाकलं आणि त्याच्यामध्ये 2022 आम्ही अर्ज केला आहे सहकार मंत्र्याकडे हे सांगून ती कारवाई थांबवण्याचे प्रयत्न. जसे 22 वर्ष त्यांनी केले त्याच पद्धतीची कार्यपद्धती आता आम्हाला दिसते. म्हणून हे आंदोलन काही निवडणुकीच्या समोर नाही. आता तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने त्यांना परत एकदा स्थगिती देण्यास मनाई केली. त्या पहिले डिसेंबरमध्ये त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं. 5 वर्षाची शिक्षा त्यानिमित्ताने झाली आहे. कित्येक कलमाखाली ते आज बेलवर आहे. म्हणून हे आंदोलन आहे. निवडणुकीच्या पेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी त्यानिमित्त आम्हाला महत्त्वाचे. गजूजी यादव आमचे महामंत्री आपल्याशी बोलू. आज के इस पत्रकार परिषद में उपस्थित हमारे सम्माननीय माजी आमदार हर्षित बाबू देशमुख साहब, माजी उपाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, जिल्हा परिषद के विरोधी पक्ष नेता आतिश सोमले जी, काटोल के सभापति संदीप सरोदे, जिला परिषद सदस्य समीर उगाव और आप उपस्थित सभी पत्रकार बंधु बहनों, अभी सविस्तर आपको माननीय देशमुख साहब ने घटनाक्रम बताया. मैं कुछ 3 मुद्दों पर आपसे कहना चाहता हूं कि घाटकंडरी का जो PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जो मंजूर हुआ उसकी इमारत का बांधकाम जिला परिषद ने पूर्ण किया और वह इमारत का फॉलो अप जैसे काटोल की 2 केंद्र माजी आमदार माननीय आशीष बाबू देशमुख साहब इन्होंने मंजूर करके लाया था और घाटकंडरी का माननीय DM रेड के सामने उनके कार्यकाल में 19 के बाद चुनाव में दूसरे विधानसभा सदस्य है माननीय आशीष जायसवाल साहब ने रामटेक का जो घाटकंडरी का जो PSC था उसके लिए उन्होंने 5/9/2022 से फॉलो अप किया उसके पद निर्मित करने के लिए और शासन का निर्णय निकला 18 जुलाई 2023 को यानी 3 PSC में पद भर्ती की परमिशन जो सरकार की तरफ से मिली महाराष्ट्र सरकार की तरफ से वो 18 जुलाई 2023 को मिली. 18 जुलाई 2023 से आज जुलाई 2024 हो गया. पद मान्यता आने के बाद भी जिला परिषद के नागर से पदा से वहां पे पद की निर्मित नहीं की गई और ऐसे कई पद है काटोल के नजगर के रामटेक के ट्राइबल के उमरेड के ट्राइबल के फॉरेस्ट एरिया के जिनके जो इनके संबंधित नजदीक के कर्मचारी थे उनको डेपुटेशन पे इन्होंने जिला परिषद में ले लिया पैसा ले लेके तो वो सारे पद जो डेपुटेशन पे यहाँ पे है सिटी में बैठे हुए ये सारे इनके डेपुटेशन कैंसिल करके अगर उनको वापस भी
और अपने पद पूर्ण हो जाते हैं और एक ग्रामीण के पीएचडी के डॉक्टर जो है शहर के आजू बाजू लेके ला लिए डेपुटेशन पे, उनको ध्यान रखने की जरूरत नहीं है। ग्रामीण के डॉक्टर ग्रामीण में वापस भेजने चाहिए। अगर वो भेजते ही होते तो साल भर पहले ही इसका उद्घाटन हो चुका होता। आपको मैं एक वीडियो शेयर करूंगा लिंक ग्रुप में, मैं देख रहा हूँ क्योंकि पालोना में माननीय सुनील केदार साहब का कार्यक्रम हुआ था इनके चुनाव के पहले लोकसभा में, और इन्होंने क्या कहा था कि हमारी इमारत पूरी हो चुकी है। घाटपंडरी जी, वहां भाषण दिया इन्होंने पालोना के कार्यक्रम में कि घाटपंडरी की इमारत पूरी हो चुकी है, मगर सरकार ने पद मान्यता नहीं करी, इसलिए अभी तक हम वो दवाखाना चालू नहीं कर सके। मगर उस समय जवाब दिया गया कि पद मान्यता भी हो चुकी है, जल्दी उसके आदेश निकल जाएंगे। और आज ये बोल रहा है कि इमारत अपूर्ण है, एक ही आदमी दो भाषा में बात कर रहा है। जब माननीय देवेंद्र जी के हाथ से तीनों पीएचडी का ऑनलाइन उद्घाटन करने का तय हो गया तो उसका श्रेय माननीय पालक मंत्री को नहीं जाना चाहिए करके इन्होंने ये नया नाटक खड़ा करे। इन्हीं का भाषण दूंगा मैं आपको साल में 4-5 महीने पहले का कि इमारत पूर्ण हो चुकी है, पद्मश्री की मान्यता सरकार नहीं दे रही, इसलिए हम काम नहीं कर पा रहे। और आज यही बोल रहे हैं कि इमारत अपूर्ण है करके, एक आदमी के दो स्टेटमेंट में आपको शेयर करूंगा। तो सरकार को पालक मंत्री को श्रेय नहीं जाना चाहिए करके उन्होंने ये उनका क्या बोलिए मराठी में केवल लगाना प्रयत्न कर रहे हैं। उनकी आदत है पालक मंत्री को डिनाई करने का, जिसका कोई संबंध नहीं उसको जिला परिषद में बुला बुला के हाथ तोड़े डालने का, उसका फोटो बड़ा करके लगाने का। क्योंकि उनके सरकार में भी महाविकास अघाड़ी के वो पालक मंत्री नितिन राउत को सम्मान देते नहीं थे और जिला परिषद में बुलाते नहीं थे। वो एक प्राइवेट लिमिटेड कंपनी, वो सरकारी जिला परिषद नहीं है। दूसरा मैं आपको बताता कि जन सुविधा में माननीय पालक मंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने 44 करोड़ रुपए मंजूर किए और नागरिक सुविधा में 24 करोड़ रुपए, ऐसे 68 करोड़ रुपए नागपुर जिले के ग्रामीण के ग्राम पंचायतों से विकास के लिए मंजूर किए गए। आपको इन 2 सालों में एक ही बार सुनाई नहीं आ रहा हूँ कि किसी जिला ग्राम पंचायत को फोन गया कि डिप्टीसी में तुम्हारे ग्राम पंचायत को नीचे चाहिए होगा तो 5% कमीशन लगेगा, 10% कमीशन लगेगा। वो जो था इस 2 सालों के पहले की मांग का लगा कि सरकार के कार्यकाल में उन सरकार बंद चला, अभी दहशत में वो कमीशन के लिए फोन नहीं जा सकता। तो वो लोग गए हैं कोर्ट में और उन्होंने माननीय हाईकोर्ट माननीय उच्च न्यायालय से 1 जुलाई का ओरली ऑर्डर लाया है कि कोई हस्तक्षेप उनसे 2 तारीख से पहले करे ना करे। मगर आपको एक जानकारी होनी चाहिए कि जिला परिषद सदस्य को या जिला परिषद को कोई अधिकार नहीं है ग्राम पंचायत के काम इनको सुचाने का। ग्राम पंचायत एक त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था है जिसमें पहले ग्राम पंचायत के वार्षिक आराखड़े में काम मंजूर होंगे और वही ग्राम पंचायत के काम जो आराखड़े में मंजूर होंगे वो पंचायत समिति और जिला परिषद के आराखड़े में आने चाहिए। मगर ये जिला परिषद जो है ये उल्टा काम करती और इस उल्टे कामों में ये ग्राम पंचायत के माध्यम से काम मंजूर नहीं करते। ये खुद अपना काम जैसे आमदार खरदार सुचाते हैं, ये खुद को आमदार खरदार के लेवल में समझ के ये लोग काम सुचाते हैं। ऐसा कोई कायदा नहीं है, वो सारे कायदे की प्रतियां भी मैं आपको संलग्न करूंगा और माननीय उच्च न्यायालय से विनंती करूंगा कि इसमें सभी प्रकरण की अवलोकन करके निर्णय दिया जाए। ये विकास कार्य है, अभी आने वाले 2 महीनों में उसके अंदर आचार संहिता लग जाएगी तो ग्राम पंचायतों का निधि न रोका जाए, ऐसा सरकार की तरफ से भी हम लोग क्या बोलते माननीय उच्च न्यायालय को निवेदन करेंगे। धन्यवाद सगळ्यांचे। जलजीवन बोलत आहे ना, बोला एक मिनिट। उपाध्यक्ष महोदय, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बोलतात आपल्याला, एक 2 मिनिट। या ठिकाणी सर्वांचं, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि पुढे यांचे सर्वांचं स्वागत करतो। या पत्रकार या प्रेसला उपस्थित माजी आमदार आदरणीय आशिषभाऊ देशमुख, विरोधी पक्षनेते अतिक उमरे, महामंत्री भाजपाचे हरिभाऊ यादव आणि सर्व उपस्थित। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये केंद्र शासनाची जलजीवन मिशन जी योजना जी आहे, केंद्र शासनाचा आदरणीय मोदी साहेबांचा पंतप्रधान मोदी साहेबांचा एकच उद्देश होता की या देशामधील लोकांना प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी शुद्ध पाणी मिळावं यासाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन आणि त्या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेला केंद्र सरकारकडनं 1-1.5 कोटी त्या ठिकाणी या योजनेकरता मंजूर झाले। पण हे मंजूर झाल्यानंतर आराखडा मंजूर झाला, कामे मंजूर झाली आणि सर्व टेंडरमध्ये असताना आज या ठिकाणी
जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारमध्ये बसलेले सर्व पदाधिकारी आहे त्यांनी एका एका कंत्राटदाराला 20-20 कामे देण्याचं त्या ठिकाणी काम या जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते करत असताना या जिल्ह्यामधील जे जलजीवन मिशन जी योजना आहे या जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि या जो घोळ ह्या मोठा जो घोळ त्या जलजीवन मिशन अंतर्गत जो झालेला आहे त्याचा परिणाम पूर्ण नागपूर जिल्ह्यातील जनतेला त्या ठिकाणी भोगावा लागत आहे कारण की ही जर योजना जर पूर्ण झाली असती अजून एक काम जर पूर्ण झाले असते तर नागपूर जिल्ह्यामधील शेवटच्या माणसापर्यंत एक चांगलं शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी पिण्याकरता त्यांना प्राप्त झालं असतं पण ते या ठिकाणी अर्ध्या योजना ज्या आहे अर्ध्या योजना त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही अजूनही अनेक योजना त्या ठिकाणी बंद आहे ते प्रभावीपणे नागपूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी राबवू शकलं नाही याला जबाबदार हे जे या ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे जे सरकार आहे जे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे याला 100% त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्यांनी जी नागपूर जिल्ह्यामधील लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी जो खेळ खेळला आहे याला कधीही नागपूर जिल्ह्यातील जनता माफ करणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा हे आमच्याकडे कागद आले ज्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सगळे तपशीलवार 22 वर्षापासून थकित असलेले त्या निमित्ताने आकडे आहेत. ह्या सर्व संदर्भामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेच्या विकासाच्या संदर्भामध्ये नागपूर जिल्हा परिषद अनास्था दाखवते. फक्त स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या साठी जिल्हा परिषदेसारख्या पावित्र्य असलेल्या संस्थेचा वापर त्या निमित्ताने भ्रष्टाचारी सुनील केदारांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी करतायत हे त्या निमित्ताने आमच्या सर्वांचं म्हणणं नक्कीच आहे. ह्या सर्व संदर्भामध्ये जर गरज पडली तर सरकार योग्य ते निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.